नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मुसाफिर शशी या यूट्यूब चॅनलमध्ये. मी शशी तुमचं स्वागत करतो. आज मंगळवार आहे आणि आज सुट्टी आहे मला. तर आम्ही आता विजापूर पोर्टला चाललो आहे. मस्त पाऊस पडतोय बघा, पाणी वगैरे तुंबलेले आहे. सध्या पनवेलला आम्ही नाश्ता करायला थांबलेलो, नाश्ता वगैरे केला आणि आता इथून निघालो आहे आम्ही. 12 वाजेपर्यंत पोचू आता. पनवेल सोडलं आहे आम्ही. माझ्याबरोबर नेहमीप्रमाणे आहे आनंद गोविंदराज. ओ हॅपी मॉन्सून. आता आम्ही चाललेलो विजापूरला, पण इथे आम्हाला हे चौकच्या पुढे आणि कपूरच्या थोडा अलीकडे श्री बद्रीनाथ चारधाम मंदिर दिसलं. तर पलीकडून आम्ही थोडासा व्हिडिओ काढला, पण इकडे येण्याचा मोह आम्ही आवरू शकलो नाही आणि आता इकडे चाललो दर्शन वगैरे घेण्यासाठी. आपले 9 ग्रह आहेत. इथून पुढे वरती जायचं आहे. ही महादेवाची भव्य अशी मूर्ती, बाजूलाच मंदिर आहे. अतिशय सुंदर आणि शांत असं हे मंदिर आहे. खूप प्रसन्न वाटलं इथं येऊन. आजूबाजूला मस्त हिरवीगार झाडी आहेत. मंदिराचा मुख्य गाभा आहे. एकूण जे आहे बद्री पंचायत आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं गरुडजी, कुबेरजी, उद्धवजी, बद्रीनाथजी, तिकडे नारायण नर आणि इथे नारदमुनी. तरी अशा प्रकारे बद्री पंचायत आहे. महादेवाची खूप उंच अशी मूर्ती आहे इथे. जय एकवीरा आहे.
100 किलोमीटर राइड करने के बाद फाइनली विसापुर फोर्ट की ओर बढ़ते हुए मैं यार मुसाफिर शशि पहुंच जाएंगे नेक्स्ट 1 आवर में। 1 आवर ना भाई कितना है? अरे मस्त यार, बारिश बिरिश माहौल भी एकदम कड़क एकदम। ये भाई को भी यूट्यूब में आना चाहते हैं। हेलो, क्या नाम है भाई? चैनल का आकाश। आकाश कितना लंबा यहाँ से? बहुत दूर है, अभी 1 किलोमीटर ऊपर है, 1.5 किलोमीटर ऊपर। 1 किलोमीटर कितना टाइम लगता है यहाँ से? यहाँ से जाने को 2-3 किलोमीटर है, फिर ऊपर ज्यादा टाइम नहीं लगेगा, 20-25 मिनट। चैनल का नाम क्या है? मुसाफिर शशि। सब्सक्राइब कर लो। थैंक यू। चलो आता आम्ही सुरुवात केली आहे विसापूर किल्ल्यावर जाण्यासाठी। आणि हा बघा इथे असो नजारा, वरती झेंडा आहे एक, आणि तो याच्यात दिसणार नाही। तर आम्ही सुरुवात केली आहे, विसापूरचा ट्रॅक चालू केला आहे। अर्ध्या तासामध्ये कदाचित पोहोचू आम्ही वरती। पावसामध्ये हा किल्ला थोडा फेमस असतो विसापूर। इथे बाजूला लोहगड पण आहे, पण इथे पावसाळ्यात जास्त येतात इथे ऋतूच्या मानाने। आता पायथ्याशी पोहोचले विसापूर किल्ले का। विसापूर किल्ला वरती आहे। चलो, we are getting ready for the Visapur fort for track. अभी ट्रैकिंग चालू, अभी जो भी था अभी से पहले फ्लैट था, 10-15 मिनट फ्लैट चल रहा बड़ा। अभी यहाँ से हम लोगों ट्रैकिंग होगा शायद, क्या बोलते हैं मुसाफिर? हाँ, ये हम लोग फर्स्ट टाइम आ रहे हैं ट्रैकिंग। क्यों दियो अभी चले चलो। ये पानी भी टाके वरती आले आले पहिले लागते। नया एडवेंचर, नया फील। क्या वाइट तो कुछ अलग ही है यार, क्या झाड़ी, क्या पत्थर, क्या पानी, क्या बारिश, क्या मुसाफिर, क्या धरती, ओहो क्या बादल। होगी नहीं हिंदू हिंदू मुसाफिर शशि। ओके, मजा आया क्या? मजा, एक नंबर फुल दिखाना। कितना टाइम लगता है ऊपर जाने? ऊपर जाने को कम से कम 20 मिनट लगता है। 20 मिनट लगता है। क्या नाम है आपका? अभय अग्रवाल। काय की झाडी काय तो डोंगर समजा कसं? ओके मजी, ओके मजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मुसाफिर शशि। हाँ ठीक है, इतना है क्या? मजा आ रहा है, एंजॉय।
फाइनली वरती पोहोचलोय विसापूर किल्ल्यावरती. त्यांच्या खाली दिसतोय ओढा चाललाय धबधबा. ठीक आहे, वरती येण्याची वाट आहे. त्या धबधब्यातून आम्हाला वरती यायला लागलं. सगळी धुकं पसरलेले आज आठ दिवस आहे, तरी पण मजबूत गर्दी म्हणजे भरपूर गर्दी होती. आधा घंटा ट्रैक करके करने के बाद ऑलमोस्ट हम ऊपर पहुंच गए. महादेव मंदिर आगडे दर्शन करूया. अतिशय सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे विसापूर किल्ल्यावरती. सध्या मी किल्ल्याच्या तटबंदीवरून चाललोय. आपल्याला झेंड्याकडे जायचंय. खालून जो आपल्याला झेंडा दिसत होता त्या झेंड्याकडे जायचंय. हा बघा खालचा नजारा काय भन्नाट आहे. दुखं बसवले त्याची लांब तर दिसत नाही. एक मोठं पाण्याचं टाकं आहे, भरपूर मोठं टाकं आहे. पाण्याचा झेंडा शोधला आम्ही. धुक्यामुळे काय दिसत नव्हतं, एकदम जवळ आलो तेव्हा दिसला. आधे से पौना घंटा ट्रैक करने के बाद फाइनली हम लोग पहुंच गए मेन पॉइंट में. भगवा, हमारा भगवा औसम यार. मतलब जो वाटरफॉल, जो पानी से हम लोग क्रॉस करके आए, जो वाटरफॉल की जगह से, क्या बोल नहीं सकते, क्या बोलने आए. और क्या चाहिए हम लोगों को.
नजारा देखो इधर का, पूरा फॉग ही फॉग, ही फॉग, कुछ दिख रहा नहीं है यहाँ से। ये आने के बाद ही समझेगा इधर ये जगह क्या है। ईसापुर लोनावाला में सिचुएटेड है, 19 किलोमीटर अंदर आप लोग आना पड़ेगा। मैं अरे तो पूरा अभी क्लियर हो जाए, पीछे बाजू देखो बादल आता है। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भन्नाडाच्या व्हिडिओमध्ये। तूर्तास मी मुसाफिर शशी तुमची रजा घेतो, तोपर्यंत तुम्ही तंदुरुस्त राहा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी फिरत राहा, नाहीतर माझे व्हिडिओ बघत राहा। लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट सर्व काही जे आहे ते करत राहा। धन्यवाद।